नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्राचं शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी कोणती करावी याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदरही आपण हरभरा पिकामध्ये पहिली फवारणी कोणती करावी याबद्दलचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर आपण व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शनमधील लिंकवर टच करून आपण तो व्हिडिओ बघू शकता तर आता हरभऱ्याच्या पिकामध्ये दुसरी फवारणी कोणती करावी शेतकरी बंधूंनो साधारणपणे तीन फवारण्यामध्ये आपण आपलं हरभऱ्याचं पीक घरी आणू शकतो यापेक्षा जास्त म्हणजेच चार चार पाच पाच फवारण्या आपल्याला हरभरा पिकावर घेण्याची गरज नाही जास्तीत जास्त तीन फवारण्यामध्ये आपण आपलं हरभऱ्याचं पीक घरी आणू शकतो यामध्ये पहिली फवारणी हरभरा पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये त्यानंतर दुसरी फवारणी हरभरा पिकाच्या फुलधारणेच्या अवस्थेमध्ये आणि तिसरी फवारणी हरभरा पिकाचे घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये अशा पद्धतीनं जर आपण तीन फवारण्या केल्या तर आपण हरभऱ्याचं पीक एकदम चांगलं आणू शकतो यामधील हरभरा पिकाच्या पहिल्या फवारणीचा व्हिडिओ आपण या, या अगोदरच अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शनमधील लिंकवर जाऊन आपण तो व्हिडिओ बघू शकता तर आता दुसरी फवारणी कोणती करायची शेतकरी बंधूंनो दुसऱ्या फवारणीमधून आपल्याला आळीचं नियंत्रण त्याचबरोबर फुलसंख्या वाढवण्यासाठी आणि फुलगळ कमी करण्यासाठी सोबतच ज्या बुरशींचा आपल्या हरभरा पिकामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे त्या बुरशींच्या नियंत्रणासाठी उपाय करायचा आहे तर यामध्ये आळीच्या नियंत्रणासाठी आपण लॅमडसा हॅलोथ्रीन प्लस क्लोरेंटा निलिप्रोड नावाचा घटक असलेलं सिजेंटा कंपनीचं अँप्लिगो या आळीनाशकाचा वापर करू शकता किंवा मग ॲम्प्लिगो मिळालं नाही तर अशावेळी आपण फेम किंवा टाकूमी ज्यामध्ये फिमेंडापाइड नावाचा तर या दोन्हीपैकी कुठल्याही एका अळीनाशकाचा वापर आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये करायचा आहे किंवा यापेक्षाही स्वस्तात बघायचं झालं तर लॅमडासाय हॅलोथ्रीन नावाचा घटक असलेलं सिजंटा कंपनीचं कराटे नावानं औषध मिळतं हे सुद्धा आळीवर एकदम प्रभावी आहे आणि शेतकरी बंधूंनो जी फुलं लागण्याची अवस्था असते त्या अवस्थेत आळीला लपायला जागा नसते त्यामुळं आपण लॅमडासाय हॅलोथ्रीन या औषधाची सुद्धा जे कराटे नावानं मिळतं त्याचीसुद्धा फवारणी करू शकता तर शेतकरी बंधूंनाव आळीनाशकासोबत आपल्याला आणखी एक बुरशीनाशक वापरायचं आहे त्यामध्ये आपण टिल्ट नावानं एक बुरशीनाशक मिळतो तर याची आपल्याला वापर करायचा आहे किंवा जर टिल्ट उपलब्ध होत नसेल तर अशावेळी आपण कार्बन प्लस मॅनकोनशेप नावाचा घटक असलेलं यू पी एलचं साप या बुरशीनाशकाचासुद्धा वापर करू शकता तर शेतकरी बंधूंनो एक काळी नाशिक एक बुरशीनाशक यासोबतच आपल्याला हरभरा पिकामध्ये फुलधारणा वाढवण्यासाठी आणि फुलगळ कमी करण्यासाठी पंधरा लिटरच्या पंपासाठी ती पंचवीस ते तीस ग्रॅम बोरान आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे अशा पद्धतीनं एक काळी एक बुरशीनाशक आणि बोरान अशा पद्धतीनं आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे आणि शेतकरी बंधूंनो हरभरा पिकामध्ये फुलांची संख्या वाढवण्यासाठी आपण यामध्ये एक टॉनिक ॲड करू शकतो त्यामध्ये आपण टाटा बहार किंवा मग फॅन्टक प्लस किंवा मग इसाबीन यापैकी कुठलंही एक टॉनिक घेऊन यामध्ये आपण मिक्स करून दुसरी फवारणी करू शकतो अशा पद्धतीनं फवारणी केल्यास हरभरा पिकामध्ये बुरशीचा अटॅक होत नाही त्याचबरोबर आळीचं नियंत्रण होईल आणि हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुलं लागून आपल्या हरभरा पिकाला भरपूर घाटे लागतील आणि अशा पद्धतीनं आपलं उत्पादन वाढीसाठी आपल्याला नक्कीच मदत होईल तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं आपण दुसरी फवारणी करून घ्यावी यानंतर तिसरी फवारणी कधी करायची आणि कोणती करायची याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यासाठी आपलं चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणारं बेल आयकॉन दाबून अल सिलेक्ट करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळेल